प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर निलंबनाप्रकरणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे विद्यापीठाचे प्र कुलगुरू नरेशचंद्रा सर पहिला प्रश्न डॉक्टर नीरज हातेकर यांचं निलंबन झालं आहे काय नेमकं का कारण होतं की असं तडकाफडकी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये विषय आणायचा आणि त्यांचं निलंबन करायचं व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्यांनी त्यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सविषयी काही मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यावर सखोल चर्चा झाली सदस्यांची भावना खूप तीव्र होत्या सदस्यांनी त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेतला आहे त्यांचा असा आरोप आहे की कुठलीही पूर्वसचना न देता त्यांचं निलंबन झालेलं आहे इतर वेळी जेव्हा काही घटना घडते तेव्हा विद्यापीठ नेहमी एक समिती नेमतं किंवा शोकस देतं मात्र या या प्रकरणामध्ये असं कोणतंही कारण त्यांना देता गेलेलं नाहीये किंवा त्यांना कुठलंही शोकॉस दिली गेलेली नाही आणि अचानक निलंबन करण्यात आलाय सदर कारवाई ही रुटीन प्रशासकीय कारवाई आहे आणि विद्यापीठ कायद्याला धरून आहे सर विद्यापीठ कायद्याला धरून असली तरी शोकाच का दिली गेली नाही असा सवाल आहे विद्या कायद्याप्रमाणे केलं गेलं आहे कायद्यामध्ये जशी तरतूद आहे त्याप्रमाणे ही कारवाई केली गेली आहे आणि मला आणखी एक बोलायचं आहे की हे एक जसं की ही झाली आहे हे समज अगदी अयोग्य आहे आणि दिशाभूल करणारा आहे तर यापूर्वीही हातेकरांनी अनेक पत्रव्यवहार केला होता विद्यापीठाशी तेव्हा कुठल्याही विद्यापीठाने उत्तर दिलं नाही आणि आता जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली त्यानंतर मात्र विद्यापीठ कारवाई करतं मला असं वाटतं की त्यांनी विचारलं असतं चर्चा केली असती तथ्य की विद्यापीठ म्हणजे टीचर्सची पगार विद्यापीठाचे फंडातून होते ही सत्य नसतानासुद्धा अशी माहिती देणं हे फार चुकीचं आहे यांनी विचारलं असता इकडे आणि कुठून हे माहिती घेतली दुसरा असा की काही डिपार्टमेंटला असं म्हणायचा की रेमेडियल कोचिंग नाही आहे त्या डिपार्टमेंटचे हेड म्हणतात दहा वर्षापासून रेमेडियल कोचिंग चालू आहे आजही ती कोचिंग चालू आहे मग हे जरा योग्य नाही आहे निलंबनापूर्वी तुम्ही विद्यापीठाकडून त्यांच्याशी चर्चा केली गेली होती का त्यांना विचारणा केली गेली होती का की असे खोटे आरोप का केले गेले त्यांनी आपल्याला विचारलंच नाही ते आमच्याकडे आलेच नाही आले असते तर आम्ही पहिले त्यांनी डायरेक्ट कन्सर्न डिपार्टमेंटला पण माहिती घेतली गे, असती तर हे प्रश्न आलं नसतं किती दिवसांसाठी त्यांचं निलंबन केलं गेलं की हे निलंबन कायमस्वरूपी आहे प्रशासकीय कारवाई आहे आणि नियमाला धरून आहे तर नियमाप्रमाणे पुढची कारवाई पण होणार आहे प्राध्यापक नीरज हातेकरांवर विद्यापीठाकडून कारवाई करण्यात आली आहे मात्र हे निलंबन किती दिवसांकरता आहे हे मात्र सस्पेन्शन लेटरमध्ये देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही आणि आता स्व स्वत प्रकुलगुरूंनी देखील हे स्पष्ट केलेलं नाही आहे त्यामुळे येत्या काही काळात हे सगळा विरोध होतो आहे या कारवाईबाबत त्यानंतर विद्यापीठ यावर पुनर्विचार करेल का आणि याचे पडसाद कसे उमटतील हे पाहणं आता महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दलवीसह दीपाली जगताप झी मीडिया मुंबई तर या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर नीरज हातेकर डॉक्टर नीरज हातेकर तुम तुमचं निलंबन झालं तुम्हाला पत्र मिळालं कुठल्या नेमक्या गैरव्यवहारांविषयी तुम्ही आवाज उठवला होता याविषयी आपण सुरुवातीला बोलूया कारण हे प्रकरण चांगलं झोंलेलं दिसतंय एक प्रकारे विद्यार्थ्यांचा देखील उद्रेक झालेला आहे विद्यार्थीसुद्धा आता रस्त्यावर येताना दिसत आहेत तुमचं निलंबन मागं घ्यावं यासाठी विद्यार्थी सुद्धा आता राज्यपालांपर्यंत जाणार आहेत आणि एकूणच हे प्रकरण सध्या प्रचंड तापताना दिसत आहे ज्यांना या प्रकरणाची पार्श्वभूमी माहिती नाही अशा प्रेक्षकांसाठी सांगा की नेमके काय गैरव्यवहार होते ज्याच्या विरुद्ध तुम्ही सुरुवातीला आवाज उठवला होता आम्ही अनेक व्यवहारांबाबत वारंवार विद्यापीठाकडे आवाज उठवत आहोत उदाहरणार्थ आमचं जो बोर्ड ऑफ स्टडीजचे जे विद्यापीठ कॉप्शन करतं पी जी पीजी टीचर म्हणून त्या पी जी टीचरचं कॉप्शन विद्यापीठाने चुकीचं केलेलं आहे असं विद्यापीठाने जी आम्हाला माहिती दिली त्या आर टी आयच्या माहितीतनं ते स्पष्ट आलेलं आहे की जे बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये सतरा ले पी जी टीचर्स घ्यायला लागतात पी त्याच्या व्याख्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये पी जी टीचर इज अ टीचर फ्रॉम ॲफिलिएटेड कॉलेज हॅविंग पी जी टीचिंग इन द सब्जेक्ट अशी आहे असं विद्यापीठाने मला आर टी आयखाली सांगितलं आहे आम्ही विद्यापीठानं विचारले आहेत किती जणांकडे पी जी टीचिंग किती जण पी जी टीचिंग असलेल्या वि आहेत तर विद्यापीठाने सांगितलं की सतरापैकी तेरा जण नाहीत अशी आर टी आय खाली माहिती दिली आम्ही हे कुलसचिवांना तत्कालीन लिहिलं आम्ही नंतर कुलगुरूंना लिहिलं याचं आम्हाला काहीही उत्तर आलं नाही संघटना म्हणून कुलसचिवांनी तर तुमच्या संघटनेचे कागदपत्र आणि तुमच्या संघटनेचे सदस्य किती आहेत आणि नोंदणीपत्र घेऊन या वगैरे असं काहीतरी आम्हाला पत्र पाठवलं मग आम्ही हे उच्च न्यायालयात गेलो उच्च न्यायालयाची दखल घेतली उच्च न्यायालयाने मान्य कुलगुरूंना सांगितलं की हे कागदपत्र गे ले ले गे तेंचे, तेंचे तर सगळ्या घेऊन तुम्ही चान्सरकडे जा आणि चान्सलर याच्यावर एन्क्वायरी करावी चान्सलर साहेबांनी याच्यावर एन्क्वायरी जे केली त्यात कुलगुरूंनी जे आम्ही ज्या तेरा केसेस रेज केल्या त्यातले दहा जणांचे कागदपत्र घेऊनच गेले नाहीत आणि उरलेल्या तिघांना जे घेऊन गेले त्यांचं आम्ही म्हणतो त्याप्रमाणे त्यांची त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं तर आम्ही वारंवार जे इश्यू रेज करतोय हा जो प्रेस कॉन्फरन्स रेज केलेला इश्यू आहे याचा आम्हाला अनुभव विद्यापीठाकडनं संघटना म्हणून असा आहे की आम्ही वारंवार जरी इश्यूज रेज केले तरी विद्यापीठाकडनं त्याच्यावर काहीही ऍक्शन घेतली जात नाही काहीतरी फिवलस सांगितलं जातं कोणत्या संघटनेचे काहीतरी नोंदणी पत्र घेऊ वगैरे अशी पत्र कुलसचिव आम्हाला देतात काहीतरी इशूज झाल्याशिवाय काहीतरी आवाज आल्याशिवाय वर्तमानपत्रात गेल्याशिवाय या विद्यापीठामध्ये कारवाईच होत नाही उदाहरणार्थ बोर्ड ऑफ रिसर्च अँड रिकग्निशन कमिटी असते तिथे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार एक सब्जेक्ट एक्सपर्ट घ्यायला लागतो त्या सब्जेक्ट एक्सपर्टनी पाच पीई डी थिसीस गाईड केले असणं गरजेचं असतं हे नियमामध्ये आहे विद्यापीठाने डॉक्टर घोरुडे म्हणून अर्थशास्त्र विभागात एक ते वसेच्या महाविद्यालयात शिक्षकांना एक्सपर्ट म्हणून मा अर्थशास्त्राच्या आदर्शवर घेतलं तर हे विद्यापीठाने हे आम्हाला आर टी आयमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी एकही पी एच डी गाईड केलं नाही हे सुद्धा विद्यापीठाने आर टी आयमध्ये सांगितलेलं आहे आम्ही वारंवार कुलगुरूंना कुलसचिवांना लिहिलं त्याचा काही परिणाम झाला नाही शेवटी वर्तमानपत्र हे दिल्यानंतर मात्र गोरुडांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा घेतला गेला तर आमचा अनुभव असा आहे की महत्त्वाचे इशूज विद्यापीठामध्ये लावूनच घे कोणी ऐकतच नाही त्यामुळे आम्हाला हे संघटनेचे इशू घेऊन हे सर्वसामान्य आणि आम्ही काही प्रेसकडे आम्ही आमचं हे पत्र आहे हे चान्सलरला लिहिलेलं पत्र आहे त्या चान्सलरला लिहिलेल्या पत्रामध्ये आम्ही चान्सलरकडे दाद आहे आणि चान्सलरकडे दाद मागणं हा योग्य चॅनल आहे आता चान्सलरकडे दाद मागताना आम्ही जाहीरपणे गेलो प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक संघटना म्हणून त्याच्यामध्ये पण पण डॉक्टर हातेकर विद्यापीठाचं आता असं म्हणणं आहे विशेषतः प्र कुलुगुरू भूमिका मांडतायत त्यानुसार तुम्ही पत्र लिहिलं असेल हे एक वेळ ठीक आहे पण तुम्हाला त्या त्या विभागांतल्या विभाग प्रमुखांकडे जाऊन किंवा कुलगुरूंकडे जाऊन तुम्ही स्वतः त्यांना अप्रोच झालेला होता का व्यक्तिशः त्यांना भेटून नेमकी अडचण काय आहे कशाप्रकारे गैरव्यवहार झालेला आहे हे त्यांना प्रत्यक्ष न भेटता तुम्ही थेट प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणून आचारसंहितेचा भंग झाला असं त्यांचं म्हणणं आहे असा त्यांचा आहे काय दोन गोष्टी आहेत एकतर आम्ही मागे अनेक वेळा कुलगुरूंना या बोर्ड ऑफ स्टडेच्या इशूजवर किंवा आर आर सीच्या पत्र लिहिलेली आहेत कुलसचिवांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांनी आम्हाला काही भेट सोडून द्या काही दाद सुद्धा दिलेली नाहीये याचं उत्तर सुद्धा आमच्याकडे आलेलं नाहीये की हे चुकीचं झालेलं आहे तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा तुमचं म्हणणं काय आहे आमच्या पुढे मांडा अशी काहीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे विद्यापीठाकडनं त्यामुळे आम्हाला प्रेसमध्ये जाणं भाग पडलं दुसरं आचारसंहितेचा भंग अजिबात झालेला नाही एकतर ही कारवाई चुकीची आहे कारण माझ्याकडे इथे ही आचारसंहितेची कॉपी आहे विद्यापीठाची आचारसंहितेच्या कॉपीमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की शिक्षकाने प्रेसकडे जाऊ नये तिथे उलट टिलं की टीचर विलाय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन प्रोवायडेड ही डज नॉट मिसयूज द फा फॅसिलिटीज ऑफ द युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज आम्ही बाहेर आमच्या संघटनेमार्फत बोललेलो आहोत त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा आचारसंहितेचा भंग मी केलेला नाही आहे आणिक एक सांगतो की ही सस्पेन्शन आहे हे मॅनेजमेंट काउन्सिलने केलेलं नाही आहे मला जे कुलगुरूंचं पत्र आलं आहे त्यात कुलगुरूंनी असं लिहिलं आहे की मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये असं रेझोल्युशन झालेलं आहे की तुमच्याविरोध कडक कारवाई करावी म्हणून मी राजन वेळूकर तुमचं सस्पेन्शन करतो आहे विद्यापीठाचा जो कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काउन्सिलच सस्पेन्शन करू शकतं त्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सस्पेन्शनचा सस एखाद्या एखाद्या व्यक्तीचं सस्पेन्शन करायचं असेल तर त्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅट विद्यापीठाच्याच कोड ऑफ कंडक्टमध्ये दिलेला आहे ही हे वायसन्स डायरेक्टिव्ह आहेत तो फॉर्मॅट असा म्हणतो की एज डायरेक्टेड बाय द मॅनेजमेंट काउन्सिल एज पर इट्स रेझोल्युशन नंबर डेटेड वगैरे एम एम सस्पेंडिंग हे तुम्हाला निलंबित करण्यात येतात खाली रजिस्ट्रारची सही असते तर रजिस्टारने हे ते स्पेसिफिक रेझोल्युशन कधी झालं कुठल्या मिटिंगमध्ये झालं त्याचा नंबर काय हे सगळं देऊन हे सस्पेन्शन करायचं असतं कुलगुरू स्वतःच्या अखत्यारीमध्ये हे सस्पेन्शन करू शकत नाहीत मॅनेजमेंट काउन्सिलचं रेझोल्युशन हे रेझोल्युशन असेल तर ते रेझोल्युशन कडक करायचं आहे ते रेझोल्युशन सस्पेन्शनचं नाही आणि काहीही डिटेल्स दिले गेलेले नाही आहेत दुसरी महत्वाची गोष्ट हातेगर सर कुलगुरूंनी थेट हे पत्र दिलेलं आहे कुलगुरूंविरुद्ध विरुद्ध सुद्धा तुम्ही आवाज उठवलेला होतात का कुलगुरूंच्या नियुक्तीला तुम्ही विरोध केलेला के होता ते नेमकं प्रकरण काय होतं त्यातले काही तांत्रिक मुद्दे होते त्याचा कुलगुरूंचा कुलगुरूंचा तुमच्यावर राग होता म्हणून ही कारवाई झाली आहे का याविषयी सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे डॉक्टर हातेकर ब्रेकवर जाण्यापूर्वी जिथपर्यंत आपली चर्चा आली होती त्यानुसार प्रश्न असा आहे की कुलगुरूंचा तुमच्यावर वैयक्तिक राग आहे असं तुम्हाला वाटतं का हो मला असं नक्की वाटतं कारण ह्याला काही कारण आहेत एक महत्त्वाचं कारण असं आहे की डॉक्टर राजन वेळुकर जेव्हा कुलगुरू झाले मुंबई विद्यापीठाचे तेव्हा आम्ही जे कुलगुरु प पदासाठी निकष लावले गेले होते म्हणजे किमान पाच पर पेपर्स असणे किंवा पंधरा वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स असणे तर त्या अनुषंगाने वे डॉक्टर वेळुकरांची माहिती घेतली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्यांना हे दोन्ही निकष ते, ते पूर्ण करत नाहीत त्या दृष्टीने मी ते जे त्यांनी जे लेख म्हणून जे लिहिलं होतं त्या संपादकांशी पत्रव्यवहार केला त्या, त्या, त्या संपादकांनीसुद्धा लिहून दिलं की हे संशोधनपर पेपर नाही आहेत तर त्याप्रमाणे मी उच्च न्यायालयात एक ॲफिडेविट केलं अजून अजूनही एक ॲफिडेविट केलं अशा तऱ्हेचे दोन ॲफिडेविट केलेले आहेत आणि डॉक्टर राजन वेळुळकरांची पात्रता पात्रता निकष हे पूर्ण करत नाहीत याविषयी आम्ही मी आणि आमच्या संघटना हो। हे वारंवार बोललेलो आहोत त्यामुळे त्यांचा मला असं वाटतं की त्यांचा नक्कीच वैयक्तिक राग आमच्यावर असणार कारण ज्या तऱ्हेने हे निलंबन करण्यात आलं त्या निलंबन था प्रक्रियेतून तो राग स्पष्ट दिसून आला कारण ज्या मॅनेजमेंट काउन्सिल मिटिंगमध्ये हे हे जे निलंबन करण्यात आलं तिथे दोन सदस्यांनी अचानक हा जे तो आहे त्यांच्या आय एजंडावर पण हा आयटम नव्हता दोन सदस्यांनी येऊन मिटिंग सुरू झाल्यानंतर हे कातरणा घेऊन यांच्यावर तुम्ही सस्पेन्शनची कारवाई करायला हवी असं म्हणायला सुरुवात केली काही सदस्यांनी यांना आपण चौकशी करू याची वगैरे असं म्हटलं पण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही आणि ही निलंबनाची नोटीस मला कुलगुरूंनी स्वतःच्या अखत्यारीत नियम मोडून कारण त्यांना ती तशी करता येत नाही नियम म्हणजे एक प्रकारे तांडगाई करून ही प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यातून हे निलंबन करण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे यानंतर आता पुढे तुमची काय ने, नेमकी पावलं असणार आहेत पुढची तुमची रणनीती काय असणार आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे डॉक्टर हातेकर ह्या कार्यक्रमाला या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्र कुलगुरूंशी बोललेलो होतो ती बातचीत आपण पाहिली त्यामध्ये निलंबन नेमकं किती कालावधीसाठी करण्यात आलंय याविषयी ते सुद्धा काहीही ठोसपणे सांगू शकलेले नाहीत तुमच्या पत्रामध्ये नेमकं काय आहे काय किती कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आलेलं आहे याविषयीची स्पष्टता आहे का आणि आता तुमची पुढची रणनीती काय असणार आहे हे किती कालावधीसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे हे काहीही त्या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही त्यांनी फक्त असं लिहिलं आहे की तुम्हाला निलंबित करण्यात आले आहे आणि तुमची विभागीय चौकशी करण्यात येईल त्याच्यासाठी वेगळे आदेश जारी करण्यात येतील याच्या पलीकडे काही दिलेलं नाही त्यामुळे आता आम्ही दोन गोष्टी करणार आहोत एक तर वैयक्तिक पातळीवर मी उच्च न्यायालयात दाद मागून हे निलंबन विद्यापीठाच्या कायद्यानुसार झालेलं नाही विद्यापीठाच्या कायद्यानुसार कुलगुरूंना हा अधिकार नाही हे मॅनेजमेंट काउन्सिलने करायचं असतं मॅनेजमेंट काउन्सिलने जे निलंबनाची ऑर्डर द्यायची असते का स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये द्यायची फॉर्मॅटमध्ये द्यायची असते त्याला रजिस्ट्राची सही लागते मॅनेजमेंट काउन्सिलच्या स्पेसिफिक रेझोल्युशन त्यात नोंदायला लागतं असं असं सस्पेन्शनचं झालेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाचं रेझोल्युशनही झालेलं नाही याच्या स्वरूपाचं हे माझ्या पत्रात काही लिहिलेलं नाही त्यामुळे हे पत्रच बेकायदेशीर आहे अशी आम्ही मागणी उद्या उच्च न्यायालयात करणार शिवाय शिवाय महा महाराष्ट्र विद्या महाराष्ट्र मुंबई विद्यापीठाच्या स्टॅच्यूज प्रमाणे सस्पेन्शन पेन एन्क्वायरी न करता सस्पेन्शन कधी केलं जातं हे सुद्धा दिलेलं आहे जेव्हा टर्मिनेशन करण्यासाठी नोकरीवरून काढण्या इतपत पुरेसा भक्कम पुरावा तुमच्या समोर असेल तेव्हाच हे सस्पेन्शन करता येतं असं सुद्धा त्या स्टॅच्यूजमध्ये लिहिलेलं आहे त्या स्टॅच्यूसमध्ये मी कोड ऑफ कंडक्टचा म्हणजे आचारसंहितेचा भंग केला आहे आणि शिक्षकांनी वागू नये अशा तऱ्हेने वागलेलो आहे आणि माझं नैतिक अदप पतन झालेलं आहे त्याविरुद्ध गैरवर्तन करू नये वगैरे अशा स्वरूपाचं सगळं मांडणी आहे मी त्यात कुठल्याही कलमात बसत नाही त्यामुळे मी हे उच्च न्यायालयात मांडणार आहे संघटना म्हणून आम्ही मात्र आमची संघटना आहे जॉईंट ॲक्शन कमिटी फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ हर एज्युकेशन महाराष्ट्र आम्ही सातत्याने महाराष्ट्रातलं जे राज्य राज्य शासनाची विद्यापीठं आहेत ही सामान्य माणसाच्या पैशाने चालतात त्यामुळे सामान्य व्यक्तीला तिथून अर्थपूर्ण आणि चांगलं दर्जेदार दर्जे दर्जे शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्हाला असं वाटतं की डॉक्टर राजन वेळुकर यांच्यासारखी अर्ह शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारी व्यक्ती जर या विद्यापीठ चालवत असेल आणि मॅनेजमेंट काउन्सिलसारख्या त्यांच्या बॉडीजना किचन कॅबिनेटप्रमाणे वागवत असेल तर इथे उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारू शकणार नाही म्हणून आम्ही राजन वेळुकरांना हटवण्यासाठी आता सातत्याने प्रयत्न करणार आहोत त्याशिवाय इतरही आम्ही मुद्दे आम्ही सारखे उचलून धरतो आहोत जसे की आमच्याकडे खेडेगावात मुलं येतात ग्रामीण भागातनं मुलं येतात त्यांच्यासाठी रेमेडियल कोर्सेस नाहीत प्र कुलगुरू जरी म्हणाले तरी आज मी अर्थशास्त्र विभागात समजा शिकवत असलो माझ्याकडे डहाणूमधनं एक आदिवासी मुलगी आली आणि जैवीर स्वार कॉलेजमधला हुशार मुलगा एकाच वर्गात माझ्या एका, वर एका बाकावर बसतात त्यांना एकाच वेळा त्यांची ग्रहणशक्ती सारखी नसते त्या मुलीला इंग्रजी शिकवायला लागणार हे कोण शिकवणार अर्थशास्त्र विभाग शिकवू शकत नाही अर्थशास्त्र विभागातल्या मुलांना इंग्रजी शिकवायला इंग्रजी इंग्रजी विभाग शिकवतो का नाही शिकवत ही यंत्रणा आमच्याकडे नाही साधं मुलींचं कॉमन रूम नाही बिलकुल अनेक समस्या आहेत अनेक समस्या आहेत डॉक्टर हतेकर त्यांच्या सगळ्याच विषयी बोलायला आता आपल्याकडे वेळ नाहीये मात्र तुम्ही ही लढाई सुरू केलेली आहे त्याला आता बेकायदेशीररित्या आपलं निलंबन केलं गेलं असा तुमचा दावा आहे त्यासाठी तुम्ही कोर्टात सुद्धा गेलेला आहात जी चोवीस तास या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून असेल कशा प्रकारे आ, ही लढाई पुढे लढली जाते डॉक्टर हातेकरांकडून यावर सुद्धा आमचं लक्ष असेल विद्यापीठ नेमकी काय भूमिका घेतं जर गैरव्यवहार झालेले आहेत तर त्या गैरव्यवहारांची चौकशी आणि दखल का घेतली गेली नाही याचा सुद्धा सातत्याने आम्ही पाठपुरावा करणार आहोत अखेर अन्याय कुणावर होऊ नये वैयक्तिक सूड वैयक्तिक बदल्यांसाठी विद्यापीठाचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हीच चा आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे शेवटी सत्य काय आहे ते जनतेसमोर यायला हवं कोर्टाच्या माध्यमातून आणि इतर प्रक्रियेच्या माध्यमातून ते लवकरात लवकर येईल अशी आपण अपेक्षा करूया आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल डॉक्टर हातेकर तुमचे धन्यवाद झी चोवीस तास एक पाऊल पुढे